नमस्कार मित्रांनो मराठी कंप करंट अफेअर विथ बाब्रॉ या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघा आज तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ग्रुप डीचे जे पेपर झालेले मित्रांनो त्यात जी के जी एसवरती कोणते प्रश्न आले आणि गणितावरती कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले मित्रांनो त्याबद्दल आज माहिती पाहणार आहे मित्रांनो बघा आगामी काळामध्ये जे काही एक्झाम होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी हे महत्त्वाचे मित्रांनो हे पॅटर्न समजून घ्या त्यानुसार अभ्यास करा थोडा बघा गणित आणि बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारले होते मित्रांनो बघा याच्यामध्ये बघा आपण डेली बघतो तर त्या पद्धतीनुसारच तेच टॉपिक रिपीट होतं मित्रांनो बघा वैवारी फिक्स आहे नापातोटा गणितामध्ये त्यावरती विचारले होते त्यानंतर सरळ व्याज किंवा चक्रवाड व्याज बघा आज जर चक्रवाड व्याधावरती प्रश्न विचारला होता मित्रांनो काल सरळ व्याधावरती विचारला होता एका शेपला सरळ व्याधावरती विचारला होता आज त्यानंतर फेन डायग्राम यावरती पण प्रश्न विचारले नळ आणि टाकी यावरती पण विचारले होते मित्रांनो लक्षात ठेवा स्टेटमेंट एज प्रॉब्लेम त्रिकोणमिती एलसीएम पायचार्ट बीजगणित आणि एक सामायिक समीकरणे त्रिकोण यावरती मित्रांनो बघा तुम्ही करून ठेवा याच्यावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो बघा आता प्रश्न कोणते कोणते आलते तर ते सविस्तर पाहणार मित्रांनो बघा पहिला प्रश्न होता बघा लोकतक सरोवर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो तर कोणत्या राज्यात आहे हे मणिपूर राज्यात आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो लोकतक बघा मणिपूर राज्यावरती बरेच प्रश्न विचारले याच्या आधी त्यामुळं त्याबद्दल थोडी डिटेलमध्ये माहिती पहा मित्रांनो दुसरा प्रश्न आहे काळा घोडा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर मुंबई महाराष्ट्रामध्ये हा उत्सव साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा चंद्रशेखर पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी मित्रांनो ते उन्नाव उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे एन सी बघा मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाचा काल पण हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो बघा मोहाली क्रिकेट स्टेडियमवरती श्रीलंकेविरुद्ध शंभरावर्ष टेस्ट मॅच कोणी खेळली होती मित्रांनो तर ही विराट कोहली यांनी खेळली होती मित्रांनो लक्ष ठेवा बघा क्रिकेटवरती पण प्रश्न विचारले जातात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्री परिषद लोकसभेला जबाबदार असते मित्रांनो तर कलम पंच्याहत्तर तीननुसार परिषद लोकसभेला जबाबदारी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी यमुना नदीची उपनदी नाही तर मित्रांनो बघा चिनाबे ही यमुना नदीची उपनदी नाही मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ओडिसामध्ये मित्रांनो तर ते सरोवर कोणते मित्रांनो बघा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे सरोवर कोणते मित्रांनो पुढचा प्रश्न आहे विद्युत हिटरमध्ये कोणती कोयल असते मित्रांनो तर नायक्रॉमची कोयल असते मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो लिंबू पाण्यात टाकल्यानंतर मोठ्या आकाराचे दिसते कारण काय असतं त्याचा मित्रांनो बघा प्रकाशात अपवर्तन होतं मित्रांनो बघा त्यात जर आपण काठी पण बिडवली तर ते आपल्याला अशी थोडी वाकळी वाटते कधी सरळ वाटते जर नाणं टाकलं तर ते आपल्याला मोठं वाटतं तर कशामुळे होतं असतं ते प्रकाशात अपवर्तन आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा बघा अंतर्वक्र बहिरवक्र प्रकाशात अपवर्तन ह्या गोष्टी मित्रांनो करून ठेवा डिटेलमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातात त्या रोज सायन्समध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो वीस कलमी कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत राबवण्यात आला होता मित्रांनो बघा पाचवी पंचवार्षिक योजना होती एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये यामध्ये वीस कलमी कार्यक्रम राबवण्यात आला होता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे भारत सरकारची सर्वात मोठी खाद्य योजना कोणती मित्रांनो अन्नपूर्ण योजना मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पवन ऊर्जेमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर मित्रांनो चौथा आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणते एन्जॉय प्रोटीनला पचवण्यासाठी मदत करते तर प्रोटस एप आहे ना जे प्रोटीनला पचवण्यासाठी मदत करते मित्रांनो लक्षात ठेवा शहीद स्मारक कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो दिल्लीमध्ये मित्रांनो बघा शहीद स्मारक हे दिल्लीमध्ये आहे तर त्या ठिकाणी कोणत्या नेत्याची समाधी मित्रांनो हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार बावीस आंतरराष्ट्रीय एक हजार एक दिवसीय मॅच खेळणारी पहिली टीम कोणती मित्रांनो तर भारताची ती मित्रांनो लक्षात ठेवा हो। भारताने आपला एक हजारावे दिवसीय आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली मित्रांनो बघा तुम्ही आता कोणत्या देशाविरुद्ध खेळलेले मित्रांनो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे मिशनरी ऑफ चॅरिटी स्थापना मदर तेरेसाने केव्हा केलेली मित्रांनो तर एकोणीसशे पन्नासमध्ये के मध्ये केलेली तर कोणत्या ठिकाणी कोलकात्यामध्ये केलेली पुढचा प्रश्न आहे राजकोषीय धोरणं कोणाचे आहे तर भारत सरकारचे मित्रांनो लक्षात ठेवा नाराची साल कशाची बनलेली असते तर दृढुतीची बनलेली असते हे पण लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जानेवारी दोन हजार बावीस सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट महिला एकेरीचा किताब कोणी जिंकलेला आहे मित्रांनो तर पी व्ही सिंधूने जिंकलेला आहे मित्रांनो बघा यावर्षी अजून पण तिने एक टायटल जिंकलेलं आहे मित्रांनो तर कोणतं येते दोन हजार बावीसमध्ये पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती द्रविडियन भाषा नाही तर मित्रांनो संस्कृत ही द्रविडियन भाषा नाही मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पतंजली आयुर्वेदाने कोणत्या बँकेसोबत को ब्रँडेड क्रेडिट कार्ड करार केलेला आहे मित्रांनो तर कोणत्या एन बी बँकेबरोबर केलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा पंजाब नॅशनल बँक पुढचा प्रश्न आहे टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये मध्ये भारतासाठी सुवर्णपदक कोणी जिंकले होते मित्रांनो बघा नीरज चोपडाने हे सुवर्णपदक एकमेव जिंकले होते ते भारतासाठी कशामध्ये जिंकले होते मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा खेळ कोणता होता पुढचा प्रश्न मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये आय बी बी आयच्या नवीन अध्यक्ष कोण बनलेले तर रविमित्तल बनले मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो आय आयचा फुल फॉर्म काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा मित्रांनो पुढचा सा प्रश्न इतरही उपनिषद कोणत्या वेदासंबंधी आहे तुम्ही ऋग्वेदासंबंधी मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भोपाळ वायू दुर्घटनाच्या वेळेस कंपनीचे अध्यक्ष कोण होते तर <coughs> वॉरेन मार्टिन अँडरसन हे त्यावेळेसचे अध्यक्ष होते मित्रांनो भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी झालेली आहे मित्रांनो तुम्ही सांगा याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये बघा हे भोपाळ वायू दुर्घटनेसंबंधित संबंधित एक दुर्घटना झाली होती मित्रांनो युक्रेनमध्ये बहुतेक पहिल्या दिवशी क्वेश्चन आलेला मित्रांनो बघा चेक करा यावरती बघा जे काही नाव ज्या वायूंची ते महत्वाचे मित्रांनो वाय विचारला तो तो पुढचा प्रश्न आहे बीडी कोणत्या वृक्षापासून बनवले जातात तर तेंदूपासून बनवले जाते लक्षात ठेवा खालीलपैकी कोणता व्हायरस आहे तर आय व्ही हा एक व्हायरस आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे चुंबकला स्वातंत्र्य रूपाने लटकवले तर तो कोणती दिशा स्थिर राहतो तर उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर दिशेला स्थिर राहतो पुढचा प्रश्न आहे आवर्त सारणीत किती नैसर्गिक आणि किती कृत्रिम मूलद्रव्य आहेत तर चौऱ्याण्णव नैसर्गिक आणि चोवीस कृत्रिम मूलद्रव्य मित्रांनो बघा आवडते सारणीवरती बघा क्वेश्चन हे प्रत्येक क्षेत्रमध्ये विचारले जाते मित्रांनो आवडते सारणेमध्ये तुम्ही ना ते तुम्ही जरा त्याच्यावरती लक्ष ठेवा जास्त याने पाठ नका करू पण ते समजून घ्या आवर्ती सारणीने की कसे कारण की त्यावरती प्रश्न विचारले जात आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानात किती देशांच्या घटनेमधून घेण्यात आलेलं म्हटलं भारतीय संविधान जे बनवले ते किती देशांच्या संविधानाचा अभ्यास करून बनवले तर दहा देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान बनवलेलं मित्रांनो एखाद्या मातीत पी एच व्हॅल्यू अकरा पॉईंट चार आहे तर त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर जिप्समसाठी मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे वायू प्राकृतिक वायू प्रदूषणाचा स्रोत काय आहे तर जंगली आगी मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारताची किती भौगोलिक क्षेत्रात विभागणी केली तर सहा भौगोलिक क्षेत्रात विभागणी केलेली हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार सोळाला कोणता वार असेल तर मंगळवार बघा इस्टर टोकरी कोणत्या धर्माशी संबंधित आहे मित्रांनो तर इसाई धर्माशी संबंधित आहे ईस्टर टोकरी बघा धर्म आणि त्यांचे मतोमत्वाचे जे काही ग्रंथ आहे ते पण करा त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात मित्रांनो एलोरा गुफा कुठे आहे तर महाराष्ट्रातील मित्रांनो लक्षात ठेवा बघा मित्रांनो असे आजच्या दिवसाचे काही क्वेश्चन होते बघा अजून पण काही क्वेश्चन आहे बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जाते आता आजला काही काही ठिकाणी पेपर नव्हते त्यामुळे कसं आहे ज्या ज्या ठिकाणचे आपल्याला भेटले ते त्या विषयाविषयी थोडेफार इकडं तिकडे होतात ते त्यामुळे असं नका समजू की का सर कुठले पण प्रश्न घेतात आणि काय पण सांगतात ते एक तुम्हाला एक सांगितलं जाते की बाबा ह्या टॉपिकवरती असे असे प्रश्न विचारले जातात तुम्हाला पण अंदाज येईल की कोणत्या टॉपिकवर कसा अभ्यास करावा आणि कोणत्याला कौन कोणतं किती वेटेज द्या मित्रांनो बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो